नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या BA भाग 2 च्या अभ्यासक्रमामध्ये माती, पंख आणि आकाश हे ज्ञानेश्वर मुळे यांचं आत्मचरित्र पाहत होतो. या आत्मचरित्रामध्ये ज्ञानेश्वर मुळे आपल्या जीवनातील अनुभव आपल्याला सांगताना दिसतात. तर आपला विषय जो चालला होता तो म्हणजे माती, पंख आणि आकाश यामधील जीवनानुभवाचे स्वरूप. तर आता हे पुस्तक म्हणजेच ज्ञानेश्वर मुळे म्हणजे लेखकाचं सगळं जीवन आहे. आणि हे माती, पंख, आकाश हे 3 भाग म्हणजे हा जो प्रवास झालेला आहे लेखकाचा जीवनाचा, त्याचे हे 3 स्तंभ आहेत. तर माती, पंख आणि आकाश या 3ही भागामध्ये हे लेखकाचे जे जीवनानुभव ते विखुरलेले आहेत. आणि आपल्याला या एक एक भागातनं जे त्याचे जीवनानुभव आहेत ते लक्षात घ्यायचे आहेत. आणि त्या दृष्टीनं आपण माती हा जो भाग आहे त्यावरती चर्चा करत होतो त्या अनुषंगानं मातीमध्ये. तर लेखक आपल्या शालेय जीवनातल्या, आपल्या महाविद्यालयीन जीवनातल्या आठवणी इथे सांगताना दिसतो. आणि त्यातनं काही जीवनानुभव येतात. तर त्या काळात जे कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी होते ते हॉस्टेलमध्ये राहायचे. आणि मग जे आसपासच्या खेड्यातली मुलं असायची त्यांना जेवणाचे डबे यायचे, ते एसटीने यायचे. पण एसटीनं डबा आला की त्याला एसटी काहीतरी भाडं आकारायचे, 5 रुपये भाडं आकारायचे. तर तेही काही मुलांना देणं शक्य नसायचं. पण लेखक त्या काळात जे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील, त्यांचं कौतुक करतो की वसंतदादा पाटलांनी हे विद्यार्थ्यांचे जे डबे येतात एसटीनं, तर ते डबे मोफत पोच करायचे आदेश काढला. आणि विद्यार्थ्यांना मोफत एसटीतनं डबे मिळू लागले. म्हणून लेखक म्हणतो की वसंतदादा पाटलांना कोणी राजकारणी सहकार महर्षी म्हणत असलं तरी आम्ही मात्र जेवणाच्या डब्यावरचा चार्ज पूर्ण माफ करणारा मुख्यमंत्री या नात्यानंच ओळखतो. तर यातही गंमत असायची की एसटी कधी उशिरा यायची, कधी त्या जेवण जे आहे ते उष्णतेनं खराब पण झालेलं असायचं, आंबायचं. आणि मग कुठून तरी बाहेर दसरा चौकात एक साधना रेस्टॉरंट आहे तिथून मग आमटी ब्रेड आणून दिवस काढायचा. तर मुलांना म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन खाणंसुद्धा परवडणारं त्या काळात नव्हतं. लेखक इथं अनुभव सांगतो की माझ्यापेक्षाही वाईट परिस्थिती असणारे बरेच विद्यार्थी होते. त्यांचा एक वर्गमित्र आहे अंकुश नावाचा, तर तो तर सदरा आणि विजार घालून त्यावेळेला कॉलेजमध्ये येत होता. आज आपल्याला किती सुखसुविधा मिळतात बघा. म्हणजे ही मुलं त्या काळात 7 ते 8-8 किलोमीटर चालत कॉलेजपर्यंत जायचे. कुणी विचारलं तर बस मिळाली नाही म्हणायची. पण खरी परिस्थिती काय होती, बसला सुद्धा पैसे त्यांच्याजवळ नसायचे. काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पण मिळायची नाही, डबा पण नसायचा. अशा मुलांचे सुद्धा हाल त्या काळात होते. काही मागासवर्गीय मुलं होती त्यांना शिष्यवृत्ती मिळायची पण ती वेळेवर यायची नाही, त्यावेळेला त्यांचा हाल कुत्रं खात नव्हता असं लेखक लिहितो. पण तरी सुद्धा ही जी पिढी आहे, ही जी मुलं आहेत ती धैर्यानं आयुष्याला सामोरे जात होती. शाहू महाराजांनी त्या काळात जी बोर्डिंग कोल्हापुरामध्ये स्थापन केली, त्यामुळं ह्या मुलांना निदान तिथं राहायची व्यवस्था झाली आणि शिकायला मिळालं. नाहीतर कुठंतरी मग जनावराच्या मागणं ही पोरं फिरत बसली असती. पण त्या शाहू महाराजांनी जे कोल्हापुरामध्ये जर आपण फिरलो तर लक्षात येईल, आजही मुस्लिम बोर्डिंग आहे, जैन बोर्डिंग आहे, सारस्वत बोर्डिंग आहे, लिंगायत बोर्डिंग आहे, मराठा बोर्डिंग आहे. तर हे
मोठं काम शाहू महाराजांनी त्या काळात कोल्हापुरात केलं, तर त्याचाही लेखक अभिमान म्हणजे त्याबद्दल व्यक्त करतो. कारण ह्या बोर्डिंगमुळेच अनेक जे पुढच्या काळामध्ये जी मुलं राजकीय सामाजिक क्षेत्रात चमकलेली आहेत, त्यांनी मोठं काम केलं, तीही या बोर्डिंगमधनच बाहेर पडलेली. त्यांचा एक वर्गमित्र आहे मित्र आहे गावातलाच, मारुती कांबळे म्हणून, तर तो सुंदर गायचा. त्या शास्त्रीय संगीत शिकायची त्याची इच्छा होती, पण ते सुद्धा त्याला त्या काळामध्ये पूर्ण केली जात नव्हती, म्हणजे होऊ शकले नाही. तर त्याला कारण लेखक इथं काही आडपडदा ठेवत नाही, तर त्याला कारण होतं त्याची जात. ये त्यांच्या समाजात संगीत शिक्षकांना एक गरीब आणि त्यातील खालच्या जातीतला विद्यार्थी कसा चालेल, म्हणजे समाजातली जी जातीभेदाची जी जातीभेदाचा जो प्रश्न आहे, तो त्या काळात किती कसा होता त्याचंही इथं आपल्याला दर्शन. म्हणजे आपल्याला जे सामाजिक पर्यावरण हा जो भाग आहे या मातीपंख आणि आकाशमाता, त्याच्यात हा मुद्दा आपल्याला विचारात घ्यावा लागतो. मारुती कांबळे खूप सुंदर गायचा. त्यानं मधुबन में राधिका नाची हे जर गाणं गायला सुरुवात केली, तर म्हणजे वाईट वाटायचे की अशा माणसाला एक चांगला संगीत शिक्षक मिळत नाही. तर लेखकाने इथे म्हणतो की मारुती कांबळे हा एक शापित गंधर्व होता, एक शापित गंधर्व समाजामुळं बनलेला तो शापित गंधर्व होता. मागासवर्गीय मित्रांची अवस्था आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी असायची. शिकल्यामुळे गावातलं जीवन जिणं नको वाटे. गाव आणि आत्मपीडा यांचा खोल संबंध होता. भावंड गावातच, आई बाप गावात, आणि मग गावात दरिद्र आणि गावकोसाबाहेरचं जगणं हे मग त्यांना जगायला लागायचं. आणि त्यामुळं त्याच्यात एक गोष्ट चांगली झाली होती की त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांनी समाज सुधारणेसाठी चांगलं काम केलं. गुलामीची जी जोखड होती ती बाजूला करायचं काम केलं. गाव म्हणजे अवहेलना, अपमान आणि हेटाळणी यांचा अर्क होता. शहरात मिळेल ते काम करायचं, सुट्टीपुरतं गावी जायचं आणि परत शहरात यायचं, हाच त्यांचा क्रम होता. घरच्यांना मात्र शिकला सवरला आणि दुरावला असं वाटायचं. गावात जी हेटाळणी होती ती ही जी शिकणारी मुलं होती त्यांना कळत होतं की माणूस काय आहे, हे जातीच्या पुढं माणूस असतो आणि माणूस, पण ते गावामध्ये नाही ते होत, म्हणून त्या गावापासून ही मुलं दूर राहायची. गावातली अवहेलना, अपमान, हेटाळणी सहन करण्यापेक्षा त्यांना शहर जवळचं वाटतं. शहरात काम आहे, कोण कोणाची चौकशी करत नाही, काही नाही, कोण जातपात पाळत नाही, तर त्यामुळं हे व्हायचं. पण लोकांना मात्र वाटायचं ही पोरं शिकली, सवरली आणि घरापासनं गावापासनं दुरावली. गावातून जे सुटले ते सुटले, म्हणजे गावा ज्यांनी गाव सोडलं ते सुटले, म्हणजे कुठलं त्यांच्या वाट्याला असलं काही आलं नाही, पण जे गावात राहिले त्यांच्या नशिबी मात्र अजूनही भेदभाव आहे. रावसू नावा रावसू त्यांचा मित्र आहे. तो रावसू त्या भेटला तर पूर्वी तो फार बोलायचा, पण आता तो बोलत नाही. फार बोलायला त्याच्याकडे तरी काय आहे, चांगल्या मार्कांनी बीए झाला. नोकरीसाठी प्रचंड धडपड केली, पण शेवटी गावातच परत आला आणि नाईलाजानं म्युझिकल बँडमध्ये सामील झाला. किती दुर्दैव आहे, त्या काळात सुद्धा पदवीधर जी मुलं होती, उच्च शिक्षण घेणारी, उच्च शिक्षित होती, त्यांच्या वाट्याला सुद्धा बेकारीचा प्रसंग यायचा. अनुभव, बेकारीचा अनुभव किती दाहक आहे, की तो बीए झालेला होता रावसू, पण त्याला बँड पथक जे असतात म्युझिकल लग्नात वगैरे बँड वाजवणारे, तर त्यामध्ये त्याला काम करावं लागलं. लग्नाच्या सुगीत रात्रभर वरातीसमोर तो वाद्य वाजवायचा.
नाही दिवस म्हणजे रात्रीभर वाजवायचं आणि दिवसा झोपायचं. सुगी संपली की बेकारी, दिवसभर तक्क्यावर बसून राहायचं, समोरच्या गटारातले किडे बघत. कितीतरी छोटा तिथे, कधी ते गटारातलं ते पाणी उडलेलं अंगावरती. म्हणजे हे तर लेखकानं म्हणजे खूप वाईट असं जगणं जे आहे गावाकडं, जे वाटायला येतं काहींच्या, त्यावरती विचार आपलं मत होते. पण एक वाक्य वापरले, जे गावातून जे सुटले ते सुटले, हे महत्त्वाचं आहे. की आपण आपलं गाव आपलं घर हेच करत बसू नये, आप ते ह्याच्या पलीकडं बाहेर पडलं पाहिजे, मग आपल्याला जग कळतं. तर ह्या रावसून कधीतरी लेखकाला पण विचारलं होतं, पण आता तो त्यांना काही विचारत नाही. भेटलं तर फक्त हसतो आणि कसं काय बरं आहे ना म्हणून विचारतो. आणि आता माझ्याकडं पण त्याला विचारण्यासारखं काय नाही असं लेखक सांगतो. त्याची आई रस्ता झाडायची, बाप लहानपणीच कधीतरी सुटला होता, काय विचारायचं. तर असे लेखक आपली त्याच्या बरोबरची जी मुलं होती, लेखक मोठा पदाधिकारी झाला पण त्याच्या बरोबरची जी मुलं होती ती मात्र कशी राहिली, त्यांच्यासाठी आपण काय करू शकलो का, काय करू शकत नाही, याबद्दलची जी खंत आहे ती सुद्धा इथे व्यक्त होताना दिसते. मोहन नावाचा त्यांचा मित्र आहे, तो तर समोर आले की तोंडच चुकवतो. मोहन लेखक सांगतो, हा मोहन खूप शाळेत हुशार होता, पाढे वगैरे चांगले म्हणायचा, गणित चुटकीसारखं सोडवायचा, पण तिसरीनंतर त्याची शाळा चुकली आणि मग तो दुसऱ्याच्या शेतात काम करायला लागला. अजूनही तेच करत असावा. आता भेटला तर दुरूनच हसतो आणि हाताने ठीक आहे ना म्हणतो. म्हणजे आत्ता आपलाच मित्र आहे, आपला समवयस्क आहे, पण तो आता अधिकारी आहे. बघा कसं अंतर वाढत जातं, माणसाचा संवाद होत नाही. तर हे जे आहे तेही स्वीकारावं लागतं. तर हे मोहन किंवा रावसू ही त्याच्या बरोबरचीच होती, हुशार होती, पण कसं त्यांच्या वाट्याला जगणं आलं. आणि फक्त ठीक आहे का आहे ना असं म्हणतो आणि निघतो. तर ह्या सगळ्या गोष्टी लेखकाला आठवतात. आता ह्या ह्याच्यामध्ये लेखकाच्या गावाची जी स्थिती आहे, आता त्याच्यात आपल्याला सामाजिक जे पर्यावरण आहे ते अनुभवायला मिळतं. जातीच्या या वरवंट्याचा मला कधीच त्रास झाला नाही आणि जाणवला नाही, पण कदाचित जे माझा जन्म अशा कुटुंबामध्ये झाला नाही म्हणून असेल असं लेखक म्हणतो. पण जातीवाय व्यवस्था वाईट हे फार लहानपणीच माझ्या लक्षात आलं होतं. गावातला बहुसंख्य समाज म्हणजे लेखक अब्दुल लाटचा आहे, तर अब्दुल लाटमध्ये जो ग्रामव्यवस्था आहे त्याच्या त्याविषयी लेखक लिहितो. की आमच्या आपल्या गावातला समाज जो आहे बहुसंख्य हा जैन, त्यापाठोपाठ लिंगायत, मग मराठा, मग ब्राह्मणांची एक दोन घरं, शिंप्याची एक दोन घरं, त्यातलं आमचं एक असं तो म्हणतो. आणि मग बाकीचे बलुतेदार आलुतेदारांमध्ये तेली वगैरे मंडळी आहेत. आता त्यातही बघा गावात कसं फरक केला जातो. जैन आम्हाला बरोबरीचे समजत नाही हे माझ्या लक्षात आलं होतं. या उलट ब्राह्मणाची एक दोन घरं होती पण त्यांच्या घरी आम्हाला मज्जाव नव्हता, उलट कौतुक आणि प्रोत्साहन मिळायचं. मराठ्यांची गल्ली दूर त्यामुळे येणं जाणं कमी, लिंगायतांकडेही कसला भेदभाव नसे. म्हणजे गावातली जी जैन घरं होती तिथं ती लोकं इतरांना कमी लेखून भेदभाव करत होती, पण बाकीच्या घरात आपण जात होतो. आणि मग तिथे लहान मुलं, लहानपणचा अनुभव आहे त्याचा. इथे वाक्यच त्यांनी टाकलेलं आहे की जाती व्यवस्था वाईट हे फार लहानपणीच माझ्या लक्षात आलं होतं. लहानपणापासून त्यानं जे अनुभवलं आहे
लेखकानं तेच इथे ते मांडताना दिसतायत. तर जातीवादालाही अनेक पदर होते हे एक लक्षात आपल्याला येतं. जैनांच्या घरी जसा मुक्तपणे वागायला मज्जा होता, तसा मज्जा आमच्या घरी जे अस्पृश्य जातीतले लोक आहेत त्यांना होता असं लेखक म्हणतो. ते फक्त सोप्यापर्यंत येऊ शकेल, त्यांच्यासाठी वेगळी कबशी होती, विटाळ मांडला जात होता. मला हे विचित्र वाटायचं, चुकीचं वाटायचं. तात्या प्रवचनात एकनाथ महाराजांचे उदाहरण सांगायचे, पण म्हणजे आता बघा परिस्थिती कशी आहे. आपण शाळेत आपल्याला सर्व धर्म समभाव शिकवलं, समता बंधुता न्याय हे सगळे आपण एक आहोत हे शिकवलं जातं. हे शाळेत शिकवणारे बरेचसे गुरुजी मागास समाजातले होते म्हणून ते कधी घरी येत नसत. कल्लू रावसू कधी घरी आलं तर बसा म्हणून सांग, त्यांना घेऊन माळावर फिरायला आपण जायचं. म्हणजे तात्याचं उदाहरण त्यांनी एकनाथ महाराजांचं दिलेलं आहे. एकनाथ महाराजांनी कधी अस्पृश्यता पाळली नाही, म्हणजे आपण बोलतो एक आणि करतो एक असं बा. पुन्हा शाळेत एक शिकवलं जाते आणि प्रत्यक्ष जे बघायला मिळतं ते विचित्रच आहे. हा जो अनुभव आहे तो लेखक इथे मांडताना दिसतो. त्यानंतर लेखक आपल्या ग्रामीण जीवनाच्या अनुभवाची शिदोरी कशी मिळाली तेही इथं सांगताना दिसतो. गाव आणि कोल्हापूर, पण एक प्रशासक होत असताना गाव ग्राम ग्रामीण प्रशिक्षणासाठी ते त्या मसुरीला गेलेले होते. पण तिथे एक गोष्ट लक्षात घेतली की ग्रामीण भागात काय चालतं नेमकं, काय तिथला जो कणा आहे तो शेती, आणि मग या शेतीशी जी संबंधित कामं असतात, होरडा मळणी उतरण बोचक वगैरे, तर हे गावाकडचे जे शब्द आहेत ते लेखकाला महत्त्वाचे वाटतात. लेखक आपल्या जन्माविषयी सांगताना म्हणतो की मी बुधवारी जन्मलो आणि ज्ञानेश्वरांचा जन्म बुधवारचा म्हणून घरातल्या वारकरी परंपरेनं माझं ज्ञानेश्वर नाव ठेवलं. आमच्या घरातल्या सगळ्या नावात संत भरलेले आहेत, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रुक्मिणी. म्हणजे लेखक आपल्या गाजोळ घर वगैरे संदर्भात सुद्धा प्रांजळपणे माहिती सांगताना दिसतो. आजोळी आमची दोन घरं, आमची म्हणजे आजोबांची, तशी एकत्र पण मध्ये एक दुसऱ्याचं घर, एक घर आकारानं थोडं लहान दुसरं मोठं. तर लेखकाचा जो जन्म आहे तो 5 नोव्हेंबर 1958 असा हा त्याचा जन्म जन्मतारीखही तो सांगतो. आणि आपला जन्म घराच्या उंबरठ्यावरती झाला. उंबरठ्यात जन्म होणं याला काही खास अर्थ आहे की नाही कुणास ठाऊक, पण आता वाटतं की बाळाचा पाय उंबरठ्यात ठरणार नाही असं तर देवाला सुचवायचं नसावं. म्हणजे लेखक घरात कमीच राहिला असं, म्हणजे पायाला चक्र लागल्यासारखं तो बाहेर फिरतोय म्हणून कदाचित मी उंबऱ्याच्या बाहेरच कायम राहिलो की काय, माझा जन्म उंबऱ्यावरती झाला म्हणून असं एक मनाशी त्याचा विचार येतो. लेखकाच्या घरची स्त्रिया जी स्थिती आहे ती फार श्रीमंत नाही. तो म्हणतो आजोळी काही खास श्रीमंत नव्हतं, पण मन लागावं अशा सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे घरातली माणसं, आजोबा आजी, पुन्हा आजोबांचं शिलाईचं दुकान, पुन्हा शिलाईची ती कामं, पुन्हा आजोबा माळकरी विठ्ठल भक्त असल्यामुळं लोकांची पण ये जा असायची. लोकांच्याकडे काही मागणं किंवा गरिबीचं भांडवल करणं हे आजीच्या स्वभावात नव्हतं. आजोळी 10-12 एकर शेती, आंब्याची झाडं, पानमळा, तर असं एक आपलं कुटुंब जे आहे त्याविषयी सांगताना लेखक म्हणतो
माझा मोठा भाऊ रामदेवाचा जन्म 1953 साली झाला आणि छोटी बहीण रुक्मिणी माझ्यानंतर 4 वर्षाने 1962 झाली. आमच्या गावाचं नाव लाट, याला अब्दुल लाट असं म्हणतात. आता संक्षिप्तपणे अ लाट म्हणतात. कोल्हापूर जिल्ह्यातलं शिरोळ तालुक्यातलं हे गाव इचलकरंजीच्या पूर्वेला 4 मैलावर आहे. गावाच्या बाजूनं पंचगंगा नदी वाहते. म्हणजे आपल्याला आपण कुठल्या गावात राहतो, आपल्या गावचा परिसर कसा आहे तेही सांगता आलं पाहिजे. आपल्या गावाजवळ कुठली नदी वाहते, कुठलं मोठं गाव आहे. तर लेखक सांगतो इचलकरंजीपासून 4 किलोमीटर आणि पंचगंगा ही नदी वाहते. नांदणी गावातून आमच्या पूर्वजांनी या गावात स्थलांतर केलं असं. आता हे शिंपी कुटुंब आहे. तर कवी लेखक म्हणतो घरी आमच्या पिढीजात शिंपी काम चालतं. लहानपणी आता ही सगळी भावंडं वगैरे सगळी एकत्र कुटुंब होतं. आजोबा वडील काका वगैरे आणि पुन्हा त्यांची मग ही सगळी मग रात्री संध्याकाळच्या वेळेला देवळात वगैरे जाणं. एक वडिलांना एक मोठे बंधू आणि एक छोटी बहीण आहे. ती छोटी बहीण लग्न होऊन चांदूरला दिली पण तिने कॅन्सरमध्ये ती वारली तेही सांगतो. पण कुटुंब जे आहे ते एकत्र कुटुंब आहे आणि त्या एकत्र कुटुंबाच्या लेखकाला किती फायदे मिळाले ते महत्त्वाचं आहे. सगळ्यांनाच एकत्र कुटुंबाचा फायदा मिळतो आणि त्यात मग तात्या, त्यांच्या वडिलांना ते तात्या म्हणतात आणि आईला काकू म्हणतात आणि काकांना अण्णा आणि काकूला अक्का म्हणतात, म्हणजे चुलत्या चुलती. आजीला आई आणि आजोबांना बाबा म्हणतात. तर असं हे मोठं कुटुंब एकत्र आणि तिथे सदैव चालणारं नामस्कीर्तन, धार्मिक त्याचं जो अंग आहे कुटुंबाचं ते लेखक सांगताना देतो दिसतो. आणि भजन संगीत असं जे कीर्तन यामुळं एक घरातलं वातावरण जे होतं ते निर्मळ असायचं. आणि आपल्या घरात लेखक म्हणतो की कधी भांडण झालेलं त्यानं पाहिलेलं नाही. आणि त्यांचं जे कापडाचं दुकान होतं ते म्हणजे लोकांचा उठण्या बसण्याचं ठिकाणच बनलं. येता जाता सगळेजण तिथं टेकायचे, थांबायचे, वर्तमानपत्र वाचायचे, गप्पा मारायचे. तर असं हे आपल्या कुटुंबाबद्दल लेखक सांगताना दिसतो. आणि म्हणजे त्याचा एक जीवनानुभव कुटुंबातल्या आपल्या वातावरणाचा तोही महत्त्वाचा आहे. तर आपली ही चर्चा जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती अशीच चालू राहणार आहे. तोपर्यंत